हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक व्हाईट फॉरेस्टची सिंपल अशी डिझाईन पाहणार आहोत. बऱ्याच उशिरा केक येतो आहे, पण सो सॉरी, कारण काही कामं होते त्याच्यामुळे थोडासा लेट व्हिडिओ येतो आहे. पण कितीही लेट आला आणि काहीही झालं तरी तुमच्या बऱ्याच कमेंट्स येतात की मॅडम कधीही होऊ द्यात दिवसभरात, पण व्हिडिओ पाठवल्याशिवाय राहू नका. सो आज खूप छान असा एक सिंपल व्हाईट फॉरेस्टचा डिझाईन जी आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली इथे सगळंही घेतलेलं होतं, म्हणजे 200 रुपयात केक तुम्ही कसा बनवावा, पण झालं असं की काही गोष्टी राहून गेल्या. म्हणजे कॅमेरा सेट केला पण ते शूट होतं आहे की नाही हे पाहिलंच नाही. बरं, शूटही होत होतं पण त्यात स्पेस नसल्यामुळे त्यात शूट ते कॅप्चर होऊ शकलं नाही. आणि सध्या आता उन्हाळा लागल्याच्या नंतर माझे जे मोबाईल आहे ते तर डायरेक्टली ओव्हर हीटिंग असं दाखवतात आणि कॅमेरा ऑफ होऊन जातो. काय प्रॉब्लेम होतो माहीत नाही. ते तरी काय करतील, त्यांनाही सारखं शूट आहे त्याच्यामुळे कदाचित असं होत असेल. असो, केक जो आहे तो छान असा फिनिशिंग करून घेणार आहे. केक 200 रुपयांचा आहे, पण आता तुम्हाला फक्त डेकोरेशन पाहायला मिळणार आहे. पूर्ण टोटल कॅप्चर करू शकले नाही, नंतर काही क्लिप्स इकडे तिकडे, काही डिलीट केला, काही मोबाईल स्विच ऑफ करून स्विच ऑन केला, रिस्टार्ट केला, त्यानंतर कसं तरी सुरू झालं आणि मग मात्र तुम्हाला थोडासा का होईना पण आजचा व्हिडिओ येतो आहे. व्हिडिओ छोटूसा आहे पण बरीच माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे. 200 रुपयांच्या केकसाठी कधीही 4 इंचाचं टिन वापरायचं आहे. 120 ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचं आहे किंवा एक अर्ध्यापेक्षा थोडं जास्त प्रीमिक्स तुम्ही घ्यायचं आहे आणि अर्ध्या कपापेक्षा छान असं 4 इंचाच्या टिनमध्ये बेक करून घ्यायचं आहे. साधारणतः 100 ml क्रीम बस होते. 100 ml क्रीम छान अशी बीट करून घ्यायची आहे. त्यानंतर ती आपल्या केकला वापरायची आहे. केक थंड झाल्याच्यानंतर त्याचे 3 लेअर्स करायचे, छान आयसिंग करायचे. 150 ml द्यायचं असेल तर 2 लेअर्स करा, क्रीमही कमी लागेल, 100 ml क्रीम बस होऊन जाईल. जेव्हा आपण 1/2 किलोचा केक बनवतो तेव्हा आपल्याला 200 ml क्रीम लागते, जेव्हा आपण 1/2 पाव केक बनवतो तेव्हा 100 ml क्रीम सफिशियंट होते. हाच केक तुम्ही व्यवस्थित वेट होतं आणि हा 200 रुपयांना सेल आउट करू शकता. मी तर बऱ्याचदा माझ्या शॉपमध्ये बरेच जण असे कस्टमर असतात की त्यांना खूप मोठा केक हवा नसतो, पैशांचाही प्रॉब्लेम नसतो, पण कधीकधी कसं होतं, खायला कुणी नसतं घरी. दोनच जर का लोकं असतील किंवा दोनच घरात माणसं असतात तर तेव्हा काय करणार. म्हणून बऱ्याचदा कस्टमरचा असं मला असतं डिमांड की आम्हाला छोटासा केक हवा आहे. म्हणून मी माझ्या शॉपमध्ये फक्त 200 रुपयाचे सुद्धा केक ठेवते. असू द्यात, आत्ता जरी कॅमेरा ऑफ राहिला असला तरी नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्यासाठी हा 200 रुपयांचा केक बनवून दाखवणार आहे, डिटेल दाखवणार आहे. पण आज म्हटलं तुम्हालाही चुकल्यासारखं होतं व्हिडिओ नाही आला तर. आणि तुम्ही जर माझा व्लॉग चॅनल जाऊन बघितला नसेल तर नक्की जाऊन सर्च करा, SD फॅमिली हा माझा व्लॉग चॅनल आहे. खूप छान ऑडियन्स मला तिकडेही आहे आणि इकडेही आहे. तुम्ही खूप प्रेम करताय, भरभरून प्रेम देताय आणि माझा व्हिडिओ जर नाही आला तर तुम्हाला करमत नाही आणि मलाही करमत नाही. म्हणून म्हटलं चला एक छोटासा का होईना पण पटकन आज व्हिडिओ द्यावा, जेणेकरून तुम्हाला बरं वाटेल आणि थोडंसं अपडेट देता येईल. आज थोडंसं पार्लरमध्ये गेले होते, त्याचा व्हिडिओ माझ्या व्लॉग चॅनलवरती नक्कीच येईल, जाऊन नक्की तुम्ही बघू शकता. आणि इथे आपण व्हाईट चॉकलेट किसून घेतलेलं आहे, तेही मी साईडला लावून घेतलेलं आहे. पण एका हाताने जो केक बोर्ड आहे तो पॅक पकडलेला आहे. जर का अशी रिस्क घ्यायला जाल तर स्वतःच्या जबाबदारीवरती घ्या. मी सांगणार नाही की तुम्ही असं पकडून लावा म्हणून, कारण बऱ्याचदा असे जर सेट झालेले नसले तर केक सटकतात सुद्धा हे चान्सेस आहेत त्याच्यामुळे. पण मला पूर्ण खात्री आहे की माझा केक सेट आहे आणि मी पूर्ण पकडलेला आहे. असो, चेष्टेचा विषय बाजूला राहू द्यात. केकला पूर्ण व्हाईट चॉकलेट मी लावून घेतलेलं आहे, व्हाईट कंपाऊंड किसून घेतलं होतं आणि व्हाईट फॉरेस्ट आहे. त्यानंतर छोटंसं नोझल, छोटे केक्स जेव्हा असतात तेव्हा छोटे नोझल्स वापरायचे. त्यांनी खूप छान अशी पूर्ण बॉर्डर तयार केलेली आहे. हात डायरेक्टली फिरवत फिरवत गेली आहे गोल गोल आणि मस्त डिझाईन झाली आहे अगदी. काही चेरीज आणि काही पुन्हा किसलेलं चॉकलेट टाकूयात, जेणेकरून 200 रुपयांना द्यायलाही परवडेल, कस्टमरला घ्यायलाही परवडेल. तर या पद्धतीने केक आहे, आपल्यालाही द्यायला परवडतो, कस्टमरलाही घ्यायला परवडतो. पण तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.